सिद्धांत चौहान, मैं यौलिक विनंती करता हूँ कि मंत्री ने कर्मचारी पगार वाढवायला पाहिजे। गेल्या अनेक दिवसापासून एसटी कामगारांचे आणि कर्मचाऱ्यांचे संप सुरू आहेत आणि एसटी कर्मचारी एसटी आगारामध्येच थांब आहेत, पण घरच्यांना त्यामुळे वेळ देता येत नाही किंवा घरच्यांसोबत वेळ घालवताही येत नाही। आज बालदिवसानिमित्त पाचोरा एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी आपली मुलं एसटी आगारात घेऊन आली आणि त्यांच्यासोबत या संपानिमित्त त्यांनी आज बालदिवस आपल्या मुलांसोबत एसटी आगारामध्येच साजरा केला। तर हा एसटी आगारामधला बालदिवस त्यांनी आपल्या मुलांसोबत कसा साजरा केला आणि त्यानिमित्त मुलांनीही आपल्या आई वडिलांसोबत या संपामध्ये सहभागी झाले। तर चला बघूया कसा होता हा बालदिवस। माझे नाव देवेंद्र प्रवीण कोळी, मी रुपाली प्रवीण कोळीचा मुलगा आहे। माझी मम्मी दिवाळी सण या ठिकाणी राहत नाही। मागच्या दिवाळीला माझ्या मम्मीला 9 वाजता बोलवलं होतं ट्यूटीला, पण ड्रायव्हर नसल्यामुळे मम्मी गेली नाही। त्याकरता सरकारला हे विनंती करण्यात येते की शासनास विलीनीकरण झालंच पाहिजे। मी सिद्धांत चव्हाण, मी एवढीच विनंती करतो की मंत्रीने कर्मचाऱ्यांचे पगार वाढवायला पाहिजे, शासनात विलीनीकरण करायला पाहिजे। मी तनुजा चव्हाण, माझी मम्मी कंडक्टर आहे। माझ्या मम्मीला पुरेसा पगार नाही। माझी मम्मी मला अगोदर खूप मोठ्या शाळेत शिकवायची, पण आता मी 5वीत असल्यामुळे माझ्या मम्मीने मला सरकारी शाळेत टाकलेले आहे। पुरेसा पगार नसल्यामुळे घरातलाही काही अडचणी असतात, त्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाने माझ्या मम्मीचा पगार वाढवलाच पाहिजे आणि शासनात विलीनीकरण व्हायलाच पाहिजे। माझे नाव प्रांतिकिशोर सावळे, मी संगीता सावळे यांची मुलगी आहे। शासनाद्वारे म्हणजे कंडक्टर लोकांचा पगार हा वाढवलाच पाहिजे। आम्ही पाचोरा आगारातील सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनीनो इथं आपण जमलेलो आहोत। आज खरं तर अतिशय चांगला दिवस आहे, बालदिवस आहे आणि बालदिवस असल्यामुळे आम्ही इथं सर्व जमलेलो आहोत। खरं तर आम्ही एसटी कर्मचारी बांधवांना मुलांना घरी वेळ देताच येत नव्हता। आज संप या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही इथं जमलेलो आहे आणि आम्ही काय करतोय या निमित्ताने आम्ही आमच्या मुलांना बी इथं घेऊन आलो आहे आणि त्यानिमित्ताने इथं बालदिवसही साजरा करतो। बालदिवस साजरा करण्यासाठी खरं सांगायला गेलो तर आज आमच्याकडे त्यांना द्यायला काही नाही। मी या ठिकाणी डिजिटल प्रभात यांच्या निमित्ताने सांगू इच्छितो की कमी पगारामुळे आमच्या 36 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे आणि त्या आत्महत्या करण्याचे नेमकं कारण असं होतं की कमी पगारामुळे घरातल्या गरजा, लहान बाळांना कपडे किंवा शाळेच्या फीज देण्यासाठी आमच्याकडे पैसे नसतात, तुटपुंजाचा पगार आहे त्याच्यामुळे उदरनिर्वाह होत नाही। मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी विचारलं तर ते 15,000-16,000 पगारामध्ये घर भाड्या आणि राशन जर घेतलं तर उच्च शिक्षण देताच येणार नाही। तर त्या हिशोबाने आज मी डिजिटल प्रभात यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन माननीय उद्धव ठाकरे साहेब यांना विनंती करतो की साहेब खरंच तुम्हाला जर या मराठी माणसाची जीव येत असेल तर तुम्ही आमच्यासाठी भूतोन भविष्यातील असा हा निर्णय घ्या। ज्याप्रमाणे 370 कलम कधी रद्द न होणारी ती झाली आहे, किंवा विलीनीकरण का होऊ शकत नाही? विलीनीकरण आजची ही महाराष्ट्राची काळाची गरज आहे आणि 1 लाख परिवार आपल्याकडे आतुरतेने पाहत आहे। जर आपण हे
1,00,000 कर्मचाऱ्यांच्याकडे आज आमच्याकडे नाही बघितलं तर भविष्यात हे 1,00,000 कर्मचारी निश्चितच याचा जाब आपल्याला विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि बरेचसे लोक असे म्हणतात की बा याला राजकीय रंग आहे, राजकीय रंग आहे काय नाही साहेब. आम्ही सर्व कोणत्याही संघटनेचे नाहीत, आता सध्या तरी याच्यात एकही कुडारी नाही. आम्ही सर्व एक कर्मचारी म्हणून या नात्याने संपावर या आंदोलनावर ठाम आहे. तुम्ही कृपया करून या बालदिवसच्या दिवशी आम्हाला एक गोड बातमी द्यावी अशी आम्ही आपल्याकडनं विनंती करतो.